नमस्कार जीवन संदेश यामध्ये आज एक अतिशय मार्मिक म्हणजे आपण ज्याला म्हणतो जेवढी माणसं शिकली तेवढीच हुकली शाळा सुटली पाठी फुटली अगदी तसाच प्रकार जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी संस्कारांची गरज आहे त्यासाठी वेगवेगळी संस्कार मंदिरं निर्माण झाली आश्रम निर्माण झाली मठ निर्माण झाली आर्ट ऑफ लिव्हिंग असेल सद्गुरूंचं ईशा असेल अनेकांनी अनेक आपापली दुकानं सुरू केली ती चालवली मला त्यावर बोलायची गरज नाही पहिला संस्कार आहे समाज दुसरा संस्कार आहे कुटुंब तिसरा संस्कार आहे स्वतःचं मन माणूस बाहेर जातो दुसऱ्याचं पाहतो पण स्वतःमध्ये झाकत नाही ज्या दिवशी माणसाला मेडिटेशनची सवय लागेल त्या दिवशी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची तुम्हाला गरज पडणार नाही जे कृष्णमूर्ती शेवटी जाताना सांगून गेले आणि बुद्धाचा सर्वात मोठा संदेश आहे अप्प दिप भव आपला दिवा पेटवा दुसऱ्यांच्या दिव्याची गरज वाटणार नाही संस्काराची एक शिदोरी आपल्याजवळ असेल तर आपलं आयुष्य सुखकारक होऊ शकतं बऱ्याच वेळा याची पार्श्वभूमी सांगत असताना मी दोन गोष्टी तुम्हाला तिथं लक्षपूर्वक सांगतो ते ऐका संस्कार शाळांची गरज काय आपण अनेक वेळा इंजिनियर होतो पण म्हणतात ना जेवढा शिकला तेवढा होकला इंजिनियरला घरी कसं वागायचं कळत नाही समाजामध्ये या जगामध्ये आत्ताची परंपरा एवढी दुःखद आहे की आकाशात उडायचं कसं विमानात बसायचं कसं शिकवणाऱ्या शंभर संस्था आहेत समुद्राच्या तळाशी कसं जायचं ह्या सांगणाऱ्या हजार संस्था आहेत पण बाबांनो राहत्या घरात आणि या समाजात कसं वागायचं हे सांगणारं कोणी नाही ही खरी आहे संस्कार शाळांमध्ये मला आज मी या ठिकाणी साईवाणीचा एक उपक्रम आम्ही चालू करतोय मी अनेक तरुणांशी अनेक तरुणींशी संवाद साधतो त्यांचे विचार समजून घेतो आणि त्यानंतर मी जे काही मुक्तचिंतन आपल्यासमोर करतोय ते कुठेही लिखित नाही कुठेही पाठांतर केलेलं नाही पण एक गोष्ट मात्र मला या ठिकाणी सांगायची आता साईवाणीच्या माध्यमातून आपण संस्कार शाळांना आता सुरुवात करतोय लाईव्ह मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण लोकांना लाईफ जीवनाचं मॅनेजमेंट कसं करायचं हे शिकवतोय प्रवासाची सुरुवात करताना हजारो गोष्टींचा आपण विचार करतो जीवनाच्या प्रवासामध्ये आता संस्कार शाळांची गरज आहे आणि या त्यासाठी आम्ही सैवाणी संस्कार शाळा म्हणजे साईवणीच्या माध्यमातून आपण आता हे कार्य सुरू करू तुम्ही सर्वांनी आजपासून संस्कारांचं सा चिंतन करा आत्मपरीक्षण करा स्वतःमध्ये आत्मदे चिंतन करून तुमच्या कार्याला सुरुवात करा धन्यवाद